दीपक दीक्षित रांगोळी कॅलिग्राफी चॅनल मध्ये यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा हार्दिक स्वागत। भाग एक मध्ये आपण रांगोळी आणि टूल्स याबद्दल माहिती पाहिली होती। आज आपण रांगोळीचे कॅलिग्राफीसाठी अक्षर लेखनासाठी जे बेसिक चिन्ह असतात त्या चिन्हांची माहिती पाहणार आहोत। तर माहिती चिन्ह आणि चिन्हाची माहिती ही आपण जी आज शिकणार आहोत ती का शिकायची याच्याबद्दल थोडं मत मांडतोय। कारण कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा आपण घराचं बांधकाम करतो तर बांधकाम करत असताना आपल्याला विटा वाळू सिमेंट इतर अनेक गोष्टी साठा करावा लागतो, साठवून ठेवाव्या लागतात। कशासाठी? बांधकाम करण्यासाठी। त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा अक्षरं काढण्यासाठी काही अवयवांची गरज असते, ते बेसिक अवयव आज आपण शिकणार आहोत। तर सुरुवातीला आपण एक इंचाचं जे हे जे टूल्स आहे, 2 इंच, 1.5 इंच, 1/2 इंच आणि 1 इंच, तर ह्या 1 इंचाच्या टूल्सनं मी आपणाला अक्षरांचे अवयव कसे काढतात हे आज सांगणार आहे। मी आपल्याला शिकवणार नाही, सांगणार आहे। कारण शिकवू शकत नसतो माणूस, शिकत असतो। शिकवणाऱ्याकडून कधीच कोणी शिकत नसतं। शिकणारा जर महत्त्वाचा असला तरच तो शिकत असतो। आपण कितीही शिकवलं तर समोरचा शिकत नसतो, त्याच्यामुळे शिकणारा महत्त्वाचा असतो शिकवणाऱ्यापेक्षा। त्याच्यामुळे मी शिकवणारा नाही आहे, मी फक्त तुम्हाला सांगणार आहे। तर लक्षात घ्या, ह्या 1 इंचाचं टूल्सनं आपण जेव्हा आज आणि टूल्सनंच रांगोळी आपण मी का काढतोय त्याच्याविषयी मी 2 शब्द बोलतोय। कारण आपण एखादा मिस्त्री पाहतो किंवा टेलर पाहतो किंवा मॅकॅनिक पाहतो, प्रत्येक गोष्ट तो हातानं करत नाही, इन्स्ट्रुमेंटचा वापर हा तो नेहमीच करत असतो। जेव्हा जुन्या काळात असे काही प्रकारचे टूल्स नव्हते ते तेव्हा हातानं रांगोळी काढायचे, पण आताच्या काळात वेगवेगळे पेन्स वगैरे निघालेले आहेत रांगोळीचे। तसंच ह्या टूल्सच्या माध्यमातून मी आता सांगणार आहे। तर सुरुवातीला आपल्याला रेषा शिकायची आहे। 6 प्रकारचे चिन्ह याच्यामध्ये आहेत आणि ही रांगोळी मी उभ्यानंच काढतोय। तर सुरुवातीला ही जी आडवी रेष आहे, 4 इंचाचं अंतर ठेवलं मी ह्या आडव्या रेषेमध्ये। 4 इंचाचंच का ठेवलं की आपल्याला अक्षराची उंची याच्या 4 पट घ्यायची आहे, 1 इंचाच्या 4 पट, आणि वरची एक रेषा म्हणजे 5 पट। पण 4 इंचही आपण काढू शकतो, 5 इंचही काढू शकतो, 6 इंचही काढू शकतो। ते आपल्यावर डिपेंड असतं अक्षराची उंची किती घ्यायची, असा फिक्स त्याचा रेशिओच नाही की याच्यापेक्षा 6 पटच पाहिजे, 5 पटच पाहिजे, 4 पटच पाहिजे, असं काही नसतं। आपल्याला जागेनुसार त्याची ॲडजस्टमेंट करावी लागते, बरोबर आहे। बघा आता रेष, आडवी रेष काढण्याच्या 2 पद्धती आहेत। आपण हे असंही काढू शकतो आणि असंही काढू शकतो, आपल्याला जे सोपं जाईल ते आपण काढायचं। या पद्धतीनं आणि परत या पद्धतीनं। अशा आडव्या रेषांचा सराव आपण जर केला तर जेव्हा आपण एखादं शब्द वाक्य लिहू त्याच्यावर हे रेषा मारायला सोप्या जातात। त्याच्यानंतर दुसरं चिन्ह उभ्या रेषा। उभ्या रेषा काढताना आपल्याला हा टूल्स उभाच धरायचा आहे, सरळच धरायचा आहे, याचा अँगल वगैरे काही असा चेंज करायचा नाही। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की रांगोळी सोडताना पूर्ण असा उभा टूल्स नाही करायचा, उभा। असं जर आपण केलं तर ते जास्त रांगोळी त्याच्यातून पडते, त्याच्यामुळं रांगोळीचा टूल्समध्ये पण अर्धीच रांगोळी घ्यायची आणि टूल्स या पद्धतीने पकडायचा, जास्त उभा करायचा नाही। हा इकडं कट भाग असल्यामुळे खालेसुद्धा क्रॉस लाईन येते, वरेसुद्धा क्रॉस लाईन येते। तर या पद्धतीनं आपण रेषांचा सराव करू शकतो। त्याच्यानंतर तिरप्या रेषा, टूल्स सरळच धरायचं आहे, रेषा तिरप्या काढायच्या। त्याच्यानंतर दुसऱ्या तिरप्या रेषा,
सी उलट सी टूल्स की दिशा बिल्कुल चेंज होना हो दी नहीं। हे नंतर आपल्याला प्रसंगानुसार याचा थोड़ा आकार कमी जास्त करावा लागतो, पण सुरुवातीला प्रैक्टिस करताना याच पद्धतीने ती प्रैक्टिस आपल्याला करायची आहे। आता हे जसं आपण सरळ सी टाइप काढलं तेच आपल्याला आता उलट काढायचं आहे। नंतर गोल हात एकदम सॉफ्ट पद्धतीने फिरवायचा आहे। सर्वात महत्त्वाचा टूल्स मधून जी रांगोळी जास्त सुटते का सुटते तर तो उभा धरल्यामुळे सुटते, व्यवस्थित जर धरला तर ते सुटत नाही। सुरुवातीला आपल्याला बेसिक असल्यामुळे हे चिन्ह शिकल्यानंतर याच्यानंतर अ आ ई ई उ ई जे काय असेल ते शिकायचे। मी फक्त आज अ ते आहा पर्यंत अक्षर फक्त काढून दाखवणार आहे, व्यवस्थित बघा। तर आज आपण हे सर्व प्रकारचे चिन्ह अक्षरांचे अवयव हे आज शिकलो। तर पुढील भागात पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री फोर फाइव सिक्स या पद्धतीने आपण जाणार आहोत। तरी सर्वांना नम्र विनंती की दीपक दीक्षित रांगोळी कॅलिग्राफी यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। थांबूयास, धन्यवाद।